खरंच रस्त्यांची स्थिती काय आहे हे सर्वसामान्य माणसाला माहिती आहे आणि जो या बस किंवा रस्त्याने ट्रॅव्हल करतो त्याला तर नक्कीच माहिती आहे आणि ज्या पद्धतीने रोज धक्के खात खात आपल्याला ऑफिसला जायला लागतं ला किंवा कुठल्या कामावर जायला लागतं किंवा हॉस्पिटलमध्ये जायला लागतं ते ब, ते बघून खरंच वाटतं की राजकीय नेते नक्की काय करत आहेत राहुल शिवाजी दरवर्षी आपल्याला माहिती आहे की हा विषय असतोच म्हणजे असं असं एकही वर्ष नाही की इथे खड्ड्यांचा विषय नसतो पण असं असूनही खड्डे रस्त्याला पडतात हे वास्तव आहे आणि यावेळीचे खड्डे त्यापेक्षाही भयानक आहेत यावेळी आधीही बरेच क्लेम झाले मोठे मोठे लोकांनी सांगितलं की आम्ही खड्डे बुजवणार या दिवसापर्यंत बुजवणार अशा बऱ्याच डेडलाईन गेला पण ही स्थिती जैसे थे आहे त्याचं खरं कारण काय नाही खड्डे बुजवण्याचं काम महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीही हाती घेतलं होतं पावसाळ्यापूर्वी मॅक्झिमम जेवढे खड्डे आयडेंटिफाय केले होते ते खड्डे पूर्ण बुजवण्यात आले पावसाळ्यात जे खड्डे निर्माण झाले ते महत्त्वाचं एक प्रकाशन मी सांगू इच्छितो की ज्या रस्त्यांचे गॅरंटी पिरियड संपलेले आहेत त्या रस्त्यांवर जास्त प्रमाणात खड्डे दिसून येतात आणि तेही खड्डे बुजवण्याचं काम गेल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण करण्यात आलं होतं पण ग गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जो मुंबई शहरात पाऊस पडला तो ऑगस्ट महिन्यातला गेल्या दहा वर्षातला सर्वाधिक पाऊस होता त्यामुळे जे गेल्या आठवड्यापर्यंत जे खड्डे बुजवण्याचं काम क करण्यात आलं होतं त्या ठिकाणी पुन्हा आता खड्डे निर्माण झालेले आहेत पण मी जबाबदारीने सांगतो गणेश उत्सवापूर्वी किंवा गणपतीचे जेवढे रूट आहेत तर ते, ते रूट कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर काम करून खड्डे बुजवण्याचं काम करण्यात येईल कालही महापौर मी स्वतः राऊंड घेतला आहे काम चालू आहे आजही रात्री पूर्ण काम करण्यात येईल आणि येणार एक दोन दिवसात जेवढे गणपतीचे मार्ग आहेत आगमनाचे आणि विसर्जनाचे ते संपूर्ण खड्डेमुक्त करण्यात येईल पण माझ्यामध्ये गणपतीचं आगमन व्हायला सुरुवात झाली आहे आणि या परिस्थितीत गणपती लोकांना घरी आणायला लागतो आज तुम्ही कुठल्याही रोडवर जा प्रचंड गर्दी आहे आणि गर्दी यामुळे नाही की लोक जास्त उतरले आहेत गाड्या जास्त उतरल्यात पण वास्तव हे आहे की एवढे प्रचंड खड्डे आहेत आणि त्यातून गाड्या एवढ्या संथगतीने चालल्यात आणि त्यामुळे खरंच लोकांना त्रास होतोय मला विद्या ते सांगा की दरवर्षीचा हा विषय म्हणजे असं एकही एक वर्ष मी बघितलं नाही की जिकडे खड्डे आणि रस्ते हा याबद्दल आपण बोलत नाही नागरिक त्रस्त असतात हेच कारण दिलं जातं की पावसामुळे खड्डे पडतात पण हे जर माहिती आहे आप आपल्याला सगळ्यांना तरी याच्यावर उपाययोजना काय होत नाही नाही मला तर या ठिकाणी तुमचं लक्ष या ठिकाणी वेधायचं आहे की दरवर्षी पावसाळा असतो दरवर्षी गणपती उत्सव पावसाळ्यातच येतो हे सगळं माहिती असून सुद्धा खड्डे पडतातच कसे कारण जर रस्त्याला जर तुम्ही जे मटेरियल वापरता त्याचं क्वालिटी कंट्रोलकडनं जर इन्स्पेक्शन झालं रेग्युलर कॉन्ट्रॅक्टरने जर प्रामाणिकपणे काम केलं कॉर्पोरेशनचे इंजिनियर्स आहेत ते स्वतः रस्त्यावरती उतरून त्यांनी जर बघितलं की कॉन्ट्रॅक्टर योग्य नियमामध्ये ते रस्ते बांधतोय की नाही असं जर देखरेख व्यवस्थित कामावरती जर झाली तर मला असं वाटतं रस्त्यावरती खड्डे पडणार नाही अगदी कितीही जोरदार पावसाळा आला तरी रस्त्यावर खड्डे पडता कामा नये याची गॅरंटी त्यांनी घेतली पाहिजे दोन दोन तीन तीन वर्ष रस्ते टिकले पाहिजेत परंतु महापालिकेचा जो भ्रष्ट कारभार आहे त्याच्यावरती कोणाचं नियंत्रणच नाहीये आणि याचा दोष मात्र राजकारण्यांना दिला जातो नगरसेवकांना दिला जातो कुठे आमदारांना दिला जातो कुठे खासदारांना आम्ही काही टेक्निशियन नाही होत ना यांच्याकडे जे टेक्निशियन आहे त्यांनी ह्याचं सगळ्याच इन्स्पेक्शन केलं पाहिजे की कुठली खडी कुठल्या प्रकारची वापरलेली आहे कुठल्या प्रकारचं डांबर वापरलेले आहे त्याचा किती इंचा थर था लावलेला आहे हे जर वेळोवेळी त्यांनी ते पॅच म्हणजे प्रत्येक पट्ट्यामध्ये त्यांनी ते जर प्रत्येक ठिकाणी तिथे उभं राहून जर काम करून घेतलं तर अशा प्रकारचे खड्डे पडणार अठराशे खड्डे पडले आणि दोन हजार खड्डे पडले आणि तीन हजार खड्डे पडले आणि मग ते बुजवत बसा ह्याला काही अर्थच नाहीये खड्डे पडतातच कसे आहे म्हणजे याच्यावरती हा एक मोठा मला मा, महत्वाचा प्रश्न वाटतो की दरवर्षी आपण तेच बोलत असतो की खड्डे पडले आता ते खड्डे एवढे कोणी म्हणतं तीन हजार खड्डे कोणी म्हणतं अठराशे खड्डे कोणी म्हणतं तीनशेच राहिले पण हे खड्डे पडतातच कसे आणि जर पडत असतील तर याची जबाबदारी घेतली पाहिजे ना कॉन्ट्रॅक्टरने घेतली पाहिजे कॉर्पोरेशनच्या इंजिनियर्सने घेतली पाहिजे की त्यांच्या गलथानपणामुळे हे सगळे खड्डे पडत आहेत बरोबर आहे पण शेवटी वास्तव्य आहे की खड्ड्यांमध्ये आपल्याला रोजचं जनजीवन तसंच आपल्याला पुढे रेटायला लागतंय मला सांगायची सांगा की यात खरंच जबाबदारी कोणाची आहे कारण नेहमी आपण कॉर्पोरेटर्सना किंवा स्थायी समितीचे अध्यक्ष असतील मग बाकीचे महापौर असतील यांना जाब विचारतो पण प्रशासनाची जबाबदारी यात कितपत असते आणि प्रशास प्रशासनावर जे आहेत म्हणजे यांच्यावर प्रशासनावर जे अंकुष्ट होतात त्यांची जबाबदारी किती असते मला वाटतं ही जबाबदारी म्हटलं तर सर्वांचीच जा आहे पण आज जर आपण मुंबई महापालिकेचा संदर्भात बोलत असू तर मुंबईमध्ये जे अभियंते आज काम करत आहेत त्या अभियंत्यांचं कामाकडे लक्षच नाही आहे ज्या पद्धतीने ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे के किंवा केलं पाहिजे त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे त्या ठिकाणी असणारा कनिष्ठ अभियंता असला पाहिजे उभा असला पाहिजे आणि जे काही स्पेसिफिकेशन्स असतात म्हणजे मेटलचे असतात किंवा विटमिनचे असतात किंवा मॅकॅडमचे असतात जो विषय असतो त्या ठिकाणी त्या स्पेसिफिकेशन पण खड्डे भरले जातात की नाही ते पाहिलं गेलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो की हे जे खड्डे जे पडतात हे तुम्ही पाहिलं तर प्रत्येक वर्षी तेच रस्ते असतात आणि तेच ठिकाण असतात की त्या ठिकाणी खड्डे पडत असतात उदाहरणार्थ सायन्स ब्रिज घ्या तिथे खड्डे नेहमीच पडतात मग किंवा इतर कुठले रस्ते घ्या त्या ठिकाणी जे खड्डे पडण्याचं ठिकाण आहे ते एकच आहे आणि ह्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करत असणाऱ्या वरच्या अधिकाऱ्यांचं किंवा आयुक्तांचं या ठिकाणी आयुक्त फक्त धोरणं निर्माण करत आहेत एकीकडे एक दाखवतोय की कि मी किती स्पष्ट का कारभार आहे पारदर्शक का आहे पण ज्या पद्धतीने खालच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आणि ठेकेदारांवरती जो अंकुश त्याला ठेवायला पाहिजे होता तो काय ठेवला जात नाहीये आणि कुठेतरी खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशा पद्धतीचं धोरण या असणाऱ्या असणाऱ्या आता असणाऱ्या आयुक्तांनी घेतलेलं आहे मला वाटतं की हा विषय जर तुम्ही पाहिलं तर आजच मी सकाळी लंडनहून आलो त्या ठिकाणी खड्डे पाऊस असतो बारा महिने पाऊस असतो असं नाही की त्या ठिकाणी पाऊस नसतो मी बऱ्याच ठिकाणी युरोपमध्ये फिरलो त्या ठिकाणी ही पाहणी देखील केली मी एका ठिकाणी सुद्धा गेलो हो जातीने उभा राहिलो ज्या ठिकाणी खड्ड्याचं काम चालू होतं त्या ठिकाणी त्याचा एक इंजिनियर उभा होता तो बॉयलर सोडू घालून इंजिनियर्स होता म्हणजे जसं गवंडी उभा होता तसा इंजिनियर देखील उभा होता बाकीचे जे कामगार होते स्किल्ड वर्कर तेही होते आणि ज्या पद्धतीने ते काम करत होतं करत होते त्या पद्धतीचा इथे कुठेतरी अवलंब केला जात नाही काम तेच आहे डांबर तेच आहे खडी तेच आहेत मेटल तेच आहेत पण या ठिकाणी अधिकाऱ्यावरती अंकुश ठेवण्याचं कार्य जे आयुक्तांचं आहे ते आयुक्त करत नाही आणि आयुक्तांवरती अंकुश ठेवण्याचं कार्य या सरकारचं आहे किंबहुना महापालिकेमध्ये असणाऱ्या सर्व सत्ताधारी पक्षाचं किंबहुना विरोधी पक्षाचं ही सगळी जबाबदारी आहे आणि हे करत असताना जर एखादा माणूस काम करत नसेल व्यवस्थित तर त्या अधिकाऱ्यानं तुम्ही मेमो काढा ना जर एखादा कॉन्ट्रॅक्टर काम करत नसेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करून टाका कंपनी ब्लॅकलिस्ट करून टाका जर माणसाला माणसाला ब्लॅकलिस्ट करून टाका उद्या हा माणूस तुम्हाला महापालिकेच्या आतमध्ये त्याला आतमध्ये प्रवेश बंद करून टाका की हा माणूस हा फोटो लावा त्या कॉन्ट्रॅक्टरचा की ह्या माणसाला आतमध्ये प्रवेश निषिद्ध म्हणून जर या पद्धतीचा कारभार जर आपण केला नाही तर मला वाटतं की हे ज्या पद्धतीने आज सातत्याने प्रत्येक गोष्टी दिसत आहेत बरोबर आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जाणार खड्ड्यात जातोय बरोबर माधव शेलारजी तुम्ही काय म्हणाल की खरंच जे आयुक्त आहेत ते ऐकत नाही असं वारंवार म्हटलं जातं यात किती तथ्य आहे आणि तुम्ही मला सांगा आज मुख्यमंत्र्यांना या विषयात बोलायला लागतंय हे कितपत योग्य आहे राज्याचे मुख्यमंत्री जर गणेश चतुर्थीच्या आधी म्हणत असेल की खड्डे बुजवायला पाहिजेत खड्डे बुजवायला पाहिजे तर तुम्हाला वाटतं का की खरंच हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे आज त्यांना रस्त्यावर येऊन म्हणायला लागतं आहे की खड्डे बुजवायला पाहिजेत पहिल्या प्रश्नाचं तुमच्या उत्तर की आयुक्त ऐकत नाहीत का आयुक्तांना काम करू दिलं जात नाही याच्याकडे आपण आलं पाहिजे खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये जे रस्त्याचे प्रकार आहेत ते महानगरपालिकेकडे जास्तीत जास्त आहेत त्याच्यानंतर काही जे महामार्ग सुरू होतात ते डब्ल्यू डीकडे आहेत त्यानंतर एम एम आर डी ए जे नवीन पूल बनवते फ्लाय बनवते ते फ्लाय वर्षभरात मेंटेन करून ते महानगरपालिकेकडे सुपूर्द केले जातात म्हणजे मॅक्झिमम मुंबईतले हे जे रस्ते आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असतात परंतु मुंबई महानगरपालिका का हे पटकन करत नाही किंवा त्याच्यावर कायमचा उपाय का शोधत नाही या याच्याविषयी मला थोडीशी शंका येते आणि म्हणून मा तुमचे कमिशनर ऐकत नाहीत हा आरोप मी मांडणार नाही कमिशनरांना काम करू दिलं जात नाही असं मी म्हणेन याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी हेही राहू द्या बाजूला आज गरज आहे की मुंबईतल्या रस्त्यांची झालेली दुर्दशा आपल्याला सम नष्ट केली पाहिजे त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आज मिटिंग घेतली त्या मिटिंगला गृहमंत्री होते एम एम आर डीचे अधिकारी होते त्याचबरोबर आयुक्त होते त्यांना सगळ्यांना सांगण्यात आलं की याविषयी ताबडतोब कसल्याही प्रकारचा दिरंगाई न करता ताबडतोब हे खड्डे भरले गेले पाहिजेत आज अठराशे खड्डे होते त्यातले तीनशे अठ्ठावन्न आणखी काही आणखी काही असतील ते पटापट -पड़ भरण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे ज्यावेळेला कुठली गोष्ट चुकीच्या पद्धतीने घडत असते शहरात त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्यांनी स्वतःहून याच्याकडे लक्ष दिलं लोकांची गैरसोय होऊ नये हेळसांड होऊ नये आणि त्यासाठी त्यांनी लक्ष दिलेलं आहे हे खर तर आमच्या विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना शाबासकी दिली पाहिजे परंतु हे मला सांगा शेलाजी शेलारजीचा दुसरा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कीच प्रशासकीय लोक ऐकतात असं असा मुद्दा आहे का कारण जर वेळोवेळी ओळखलं जात आहे की शेवटी महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांची स्वतःची जबाबदारी काय कारण मला अजूनही आठवतं हो त्यांनी काहीच दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मुंबईत खड्डे आम्ही पूर्णपणे बुजवू मग ते सत्यस्थितीत का नाही उतरलं अजूनपर्यंत कमिशनर हे प्रशासकीय अधिकारी असतात सर्वोच्च बोला बोला शिलाजी कमिशनर हे प्रशासकीय सर्वोच्च अधिकारी असतात पण त्याच्याबरोबर महानगरपालिकेचं सभागृह स्टँडिंग कमिटी आणि हे सगळे असतात आणि त्याचबरोबर शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून शहर सुधारणा जेव्हा आलेले पैसे याचा विनियोग हो, तात्पर झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे टेंडरे व्यवस्थित निघाली पाहिजेत आणि जे, जे शंभर रुपयाचं काम दिलं आहे ते शंभर रुपयाचंच झालं पाहिजे असंही मुंबईमध्ये घडताना दिसत नाही अनेक वर्ष ही महानगरपालिकेची सत्ता कुठे आहे याच्याविषयी मी नको बोलत नाही परंतु हे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि महापौर काय महापौरांनी किंवा इतरांनी कमिशनर काय ऐकत नाहीत असं म्हणतात कमिशनर काय यांना काही मुख्यमंत्री चुकीच्या सूचना करणार नाहीत उलट त्यांनी इनिशिएटिव्ह होऊन सांगितलं की ताबडतोब हे खड्डे बुजवा त्याला साथ देण्याची गरज आहे इतरांची त्यामुळे कमिशनर आमचं ऐकत नाहीत हा निवळ म्हणजे मी असं म्हणेन की नाचता येणार वाकडा असं तर नाही ना त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि हे खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर आपण केलं पाहिजे राहुल शिवाजी राहुल काय म्हणाल की ते त्यांना मान्य नाही आहे आणि तुम्ही खरं सांगा की कमिशनर आज सत्ताधारी पक्षांचा ऐकत नाहीत का जो वेळोवेळी आरोप होतोय तुम्ही स्पष्टचपणे सांगतो की नेहमी म्हटलं जातं की कमिशनर ऐकत नाही किंवा प्रशासकीय अधिकारी आज सत्ताधारी पक्षांचा ऐकत नाहीत यात किती वास्तव नाही यात आम्ही कधीच बोललो नाही की कमिशनर ऐकत नाही कमिशनर ज्या ज्या सूचना मुंबईकरच्या मुंबईकरांच्यासाठी असेल आणि मुंबईच्या विकासाच्या साठी असेल तुमचीच आहे सत्ताधारी खड्ड्यांची जबाबदारी जशी आयुक्तांची आहे तशी सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही जबाबदारी घेत असतो त्याबद्दल दुमत नाहीये प्रशासनाकडून काम करून घ्यायची संपूर्णता जबाबदारी आमच्याकडे आणि त्यानुसार आम्ही काम करत आहे त्यांनी उल्लेख केला माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला केवळ दोन हजार बाराला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला गेले पाच वर्ष कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या खड्ड्यांसंदर्भात आस्था दाखवली नाही आणि अजून गेले सात आठ वर्ष झालं मुंबई महानगरपालिकेचे समन्वय समितीच्या बैठकीला साध्या मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही केवळ दोन हजार बाराच्या निवडणुकीत ड समोरे ठेवून मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तिला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि एक क्रेडिट घेण्याच्या दृष्टिकोनातून हा सर्व डाव चाललेला आहे माननीय मुख्यमंत्री स्वतः एम एम आर डीचे प्रमुख आहेत त्यांची पण स्वतः जबाबदारी आहे त्यामुळे ते बोलत आहेत की माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं त्यांची स्वतः जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रात खड्डे आहेत तर केवळ मुंबई त्यांनी मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बसत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात आज कोकणात जे जे चाकरमणी गेलेले आहेत गणेशोत्सवासाठी त्यांना किती त्रास होतो त्याचीही त्यांनी दखल घ्यायला पाहिजे त्याची कुठे न दखल घेता नाशिकमध्ये पुण्यामध्ये सगळीकडे खड्डे आहेत तिथे कुठे सूचना देता केवळ मुंबईत सूचना देणं हे राजकीय ह्याच्या श्रेयापौटी चळवळ चालू आहे आता स्वतःच बोला की गेले पाच सहा वर्ष आहे किंवा एवढे वर्ष खड्डे आहेत मग त्याची जबाबदारी तुमच्या सत्ताधारी पक्षाची नाही आहे का तुम्हाला सत्ताधारी पक्ष कमी पडतोय लोकांकडून काम करून घेण्यात त्याचं सांगे सांगेनी सांगितलं की आज इंजिनियर किंवा जो सब इंजिनियर असतो त्याने उभं राहायला पाहिजे खड्डे कसे बुजतात हे बघायला पाहिजे ते जर होत नसेल किंवा कुठल्या पद्धतीचं डांबर किंवा त्याच्यातले लागणारी खडी ही जर नीट वापरली जात नसेल तर मग याच जे श्रेय आहे किंवा या याचं जे यामुळे जे नुकसान होतंय ते कोणावर आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष यांच्यावर बरोबर लक्ष ठेवत नाही म्हणून आहे का निश्चित स्वरूपात मुंबईत गेल्या पाच वर्ष गेली दहा वर्षं मुंबई महानगरपालिकेची जर श शिवसेनेच्याकडे असल्या कारणामुळे मुंबई महानगरपालिकेत जी काही जबाबदारी आहे ती शिवसेना भारतीय जनता पार्टीची आहे ती नि निश्चित आहे ते आणि जबाबदारी आम्ही नाकारत नाही मुंबई महानगर पालिकेत रस्त्यांचं काम झालं नाही असंही नाही एकोण एक हजार नऊशे चाळीस किलोमीटर मुंबई महानगरपालिकेकडे रस्ते आहेत त्यातले जेवढे हायवे आहेत ते एम एस आर डी सीकडे आहेत काही ब्रिजेस सगळे एम एम आर डीकडे आहेत आणि काही रोड एम एम आर डीकडे आहेत त्यातले साधारण बाराशे तेराशे किलोमीटरचे रस्ते ते अजूनही चांगल्या स्वरूपात तिथे खड्डे नाही आहेत आणि जे स चारशे पाचशे किलोमीटरचे जे रस्ते आहेत ज्यांची गॅरंटी पिरियड संपलेली आहेत जे ऑक्टोबरला आम्ही काम चालू करणार आहेत त्या हे खड्डे दिसून आलेले आहेत मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की जे चारशे पाचशे किलोमीटरचे जे रस्ते आहेत त्यात आम्ही एक ऑक्टोबरमध्ये एक हजार कोटीचं जे नवीन पॅकेज यावर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे त्याच्यात आम्ही करणार आहेत आणि निश्चित स्वरूपात हे सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील एक नवीन टेक्नॉलॉजी पण आपण यूज करतो आहे मुंबई महानगरपालिका कुठलाही टोल न घेता संपूर्ण मुंबई शहरात रस्ते बनवत आहेत बजेट प्रोव्हिजन पण स्वतःच्या सर्व आर्थिक बाजू सांभाळून करत आहे राज्य सरकारची एकही मदत न घेता गेले कित्येक वर्ष राज्य सरकारकडे मुंबई महानगरपालिका तीन हजार कोटीच्या अंतर्गत कर्जासाठी मागणी करत आहे पण गेले चार पाच वर्ष अंतर्गत कर्ज उपलब्ध न केल्यामुळे गेले दोन वर्ष जे टेंडर पेंडिंग होतं त्या आता महानगरपालिकेला स्वतःच्या आर्थिक एक बजेट प्रोव्हिजन करून निर्माण करावं लागलं आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच मुंबईच्या सर्व रस्त्यांची क्वालिटीचा उल्लेख केला ह्या हो वर्ष आम्ही प्रथम एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे जेवढं रोडचं क्वालिटी आणि त्यांची क्वांटिटी चेक करण्यासाठी हो ते सॉफ्टवेअर आता युजवेल जेवढे प्लांट आहेत अश्वाल प्लांट आणि इंजिनिअर प्रश्न असा आहे की शेवटी एवढे वर्ष होऊ नये आपल्याला हे समजायला एवढी वर्ष का लागावीत आणि एवढी वर्ष लागल्यानंतर अजूनही टेक्नॉलॉजी आपण वापरणार आहोत असं आपण जर सांगत असू तर खरंच ते लोकांना पटेल का की याच्या पुढे चांगलं काहीतरी होणार आहे